मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील गुन्हेगार विश्वाची सुरुवात करणारी सर्वात पहिली वन अँड ओनली टोळी म्हणजे अंधेकर टोळीविषयी. 1 सप्टेंबर 2024 रोजी पुण्याचे माजी नगरसेवक वनराज दादा अंधेकर यांची दिवसा ढवळ्या 5 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं होतं की ही हत्या गँगवारमुळे झाली असावी, नाना पेठेत कोणाचं वर्चस्व जास्त किंवा पाठीमागील काही दुश्मनीमुळे ही हत्या करण्यात आली असावी, यामुळे ही हत्या झाली असं वाटत होतं. परंतु नंतर आपल्या सगळ्यांनाच समजले की ही हत्या सख्ख्या बहिणीने आपल्याच नवऱ्यांच्या मदतीने आपल्याच भावाची निर्गुण हत्या करायला लावली होती. नानापेठ भागात अंधेकर गेल्या अनेक दशकांपासून राहायला होते. त्याच परिसरात राहणाऱ्या गणेश कोमकर यांच्यासोबत आणि त्यांचा भाऊ जयंत कोमकर यांच्यासोबत वनराज अंधेकर यांच्या 2 बहिणी संजीवनी व कल्याणी यांचा विवाह झाला होता. लग्नात त्यांना एक दुकान दिले होते, परंतु प्रॉपर्टीच्या वादातून भावा बहिणीमध्ये वाद वाढत होते. अंधेकर यांचा जावई गणेश कोमकर याची देखील एक स्वतःची गँग होती. गणेश कोपकर यांना जे दुकान दिले होतं ते दुकान वनराज अंधेकर यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत पाडून टाकले अशी सर्वत्र चर्चा होती. आणि दुकान पाडलं याच गोष्टीचा राग मनात धरून बहिणीने भावाला पोरं बोलून तुला ठोकतेच अशी धमकी दिली होती. 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी घरचा एक कार्यक्रम असताना वनराज आपल्या मित्रांशिवाय उभे होते. नेहमीच 100 पोरांच्या घुळक्यामध्ये चालणारे वनराज दादा अंधेकर त्या दिवशी एकटे होते. फुलप्रूफ प्लॅनिंग करून आलेल्या 2 मेहुण्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी वनराज दादा अंधेकर यांच्यावर 5 गोळ्या फायर केल्या आणि तब्बल 12 वार तलवार आणि कोयत्याने केले. यातच वनराज दादा अंधेकर यांचा मृत्यू झाला. गेल्या 50 वर्षांपासून पुण्यात सक्रिय असणाऱ्या अंधेकर गँगचा आधारस्तंभाचा शेवट झाला.